आ बोल रे यार तिने चेहरा बघितलाय माझा काय हो समीर ज्या गाडीने तुला धडक दिले ना ती आता मला येताना दिसली होती माझ्याकडे त्याचा फोटो आहे आर यू सीरियस हो एक लक्षात ठेवा वाटेल ते करा दोघांनी पण मी यात अडकता कामा नये तुला प्रॉमिस लक्षात आहे ना बोल काय हवंय तुला आता नाही सांगेन वेळ आली ना की मागून घे अंकल गाड़ी का तो पता नहीं लेकिन मैं कह रहा हूं ना कि ड्राइवर हाथ सा है हाँ यस प्रिटी कॉन्फिडेंट अंकल माझी मैत्रीण विटनेस है म्हणजे ती विचारायला गेली आणि हाँ यस मी तुम्हाला त्याचे इमेजेस केले आहेत फॉरवर्ड यस प्लीज अंकल प्लीज लुक इनटू दिस थैंक यू सो मच थैंक यू या बाय हो कळलं कळलं मला सगळं कळलं तुला माझे आई बाबा माझी बाईक माझे शूज माझी बॅग माझं वॉच माझा येलो चेक्सचा शर्ट हा तुला सगळं आवडतं मला सगळं कळलं थँक्यू सो मच आता आपण निघूया अरे पण एक महत्वाची गोष्ट राहिली हा म्हणजे सोड तुझा मूड नसेल तर जाऊ ए वैदेही तुला सिरियसली सांगायचं असेल तर सांग मस्करी करायची असेल ना तर मला काही ऐकायचं नाही हे मानस मी मस्करी नाही करत ओके मी खरंच खूप सिरियसली म्हणते आणि तुला या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या ना मी त्या मला खरंच खूप आवडतात त्यामागे एक कारण सुद्धा आहे काय त्या ज्याच्या आहेत ना तो ऍक्च्युली मला खूप आवडतो कॉलेज मध्ये आहोत आपण काय चाललंय तुझं वैदे आपण काय येतो कॉलेज हे सगळे हे का असतात तिकडे आपण एक काम करूया ना आपण ना कुठेतरी पळून जाऊया म्हणजे तिकडे कोणी येणारच नाही जाऊया आणि असाही दिवस येईल ज्या दिवशी आपल्याला भरपूर एकांत पण सध्या आपली प्रायोरिटी आपला बँड आहे आणि उद्यापासून आपली फायनल रिहर्सल सुरू होणार आहे आणि आता सगळं सॉर्ट झालं त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळी संकट संपली चल येस चलो विली चलो वर्षात ये बा गेले आपले मालक आणि मालकीण बाई वर्षात आता फायनल वार करायची वेळ आली तुझ्या लक्षात आहे ना काय करायचंय येस विकुडी चल मी निघते ओके तू नीट राहा ए काय थांब दूध पी ए नाही नाही माझी रिहर्सल आहे अरे खूप इम्पॉर्टंट आहे मला पोहोचायचं प्यायचं नाही ना प्लीज ए तू माझा फोन वगैरे घेऊ नका तू दे मला निघायचं माहिती मला नाही आवडत मी पूर्ण संपवणार नाही ओके फोन नाही मिळणार दूध पी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड थोडस चुरलंय फोन दे ना प्लीज देऊन टाक थोडस चुरलंय बास झालं आता मी बाबांना सांगेन येतं बाय बाय सावकाश जाग प्रतिभा पोहे मस्त झाले होते मजा आली खरंच माझी तिसरी प्लेट आहे सॉलिड आवडले मला पहिली हे तांदूळ असे आहेत ना त्यात पाणी परफेक्ट टाकावं लागतं आणि भात झाल्यावर काय वास होतो माहितीये का भाताचा अगं म्हणून तर जास्तच आणलं ना जरा तुम्ही तरी कधी खाणार ना गावचं तांदूळ हा का मज्जा करा मेजवानी तुम्हाला पण अहो तुम्ही ना रोज सकाळी वॉकला जायला लागा उद्या पण अहो बरेच दिवस खंड पडलाय हो हो या मधल्या आजारपणात थांबलंय सगळं कळतंय मला आता उद्यापासून मी ऑफिसातून वेळेवर येत जाईन आणि मग जाईन वॉकला ऑफिस मधून वेळेवर आणि तुम्ही अशक्य अहो आजपर्यंत झालंय का कधी ते त्यापेक्षा सकाळीच जात जा अहो ऑफिसात गेले ना की तुम्हाला कशाचं भान राहत नाही बर मॉर्निंग वॉक चालेल
तुम्हाला कसं ना उठून बाहेर जावं लागतं चालायला. इथे गावाला मस्त आहे, गावाला ये की. दिवसभर इतकी शारीरिक काम होतात, चालणं होतं, वेगळा व्यायाम करायची गरजच नाही. आपले आजोबा आठवत आहेत, 108 वर्ष जगले गावात असून सुद्धा, गेले तेव्हा सुद्धा ठणठणीत होते, झोपेतच गेले बिचारे. आपल्या गावाकडचं ना पाणीच वेगळं आहे. तुला काय म्हणा, तू शहरात राहणार ना, तुला काय कळणार. आपल्या गावाकडचं घर सुद्धा आता मोडकळीला आलंय. काय करायचं ठरवलंयस तू त्याच? आपण विकून टाकूया का ते घर? हे बघ, यांनी सुद्धा ना एक चांगलं गिराईक आणलंय, विकून टाकू, 4 पैसेही मिळू, म्हणजे म्हातारपणाची सोय होईल तुझी आणि माझी. आता विचार नको करूस, बोल काहीतरी. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मज्जा आहे बाबा तुझी, सूट देऊन ठेवलंय बाबांनी. दादा, आपले बाबा आठवत आहेत ना, किती कडक होते. मी निघतो. ऐक ना, उद्यापासून माझ्या बरोबर मॉर्निंग वॉकला येशील? मॉर्निंग वॉक? नाही, नको. अहो, मी संध्याकाळी जातो ना अधून मधून. मॉर्निंग वॉकला तुमची सून जाते, तुम्ही तिला विचार. बरं बाबा, मी निघतो. आजपासून फायनल परफॉर्मन्सची रिहर्सल सुरू होते. मी जा, रिहर्सल नीट करा. हो, गाडी सावकाश. हो, हो, घेतलंय. बाय बाय. बाय बाय. सुनबाई जातात मॉर्निंग वॉकला. होणारी सून का? नाही, भेटायला हवं आता तिला. हिला या रोगाच नादी लागलो त्या वैदेहीच्या. हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले माहिती आहे. ती तसलीच आहे, तिच्या नादा लागलं की प्रॉब्लेमच सुरू होतात. पण मला सांग, आत्ता काय झालंय? काय झालंय म्हणजे, आपण त्या समीरचा ऍक्सिडेंट केला माहिती आहे ना तुला. हो, पण त्यात वैदेही कुठून आली? अग, ज्या गाडीने समीरचा ऍक्सिडेंट केला त्या ड्रायव्हरला तिने ओळखलंय. काय? मग तिने बघितलं त्याला रस्त्यात आणि विचारलं, तर येडा तो मूर्ख पळून गेला तिकडनं. आता तो पळून गेला म्हणजे मी तोच आहे असं त्याने इनडायरेक्टली मान्यच केलं ना. मूर्ख आहे का तो? मग काय, चुकून जरी तो पकडला गेला ना, तर मीही पकडला जाणार. शी यार, उगाच लागलो त्या वैदेहीच्या नादाला. बघ, डोंट वरी, मी आहे. आणि आता त्यांना दाखवून देऊच की आपल्या नादी लागल्यावर काय होतं ते. आता फायनल रिहर्सल सुरू होते आणि माया तिचा फायनल डाव खेळेल. तू प्रॅक्टिस वर कॉन्सन्ट्रेट कर, तू जिंकशील. बाकी मी बघते काय करायचं ते. आता फक्त 3 दिवस उरलेत आपल्या फायनल परफॉर्मन्स साठी आणि म्हणूनच प्रिन्सिपल सर असं म्हणाले की तुम्ही ऑडी मध्ये रिहर्सल करू शकता. नाईस नाईस नाईस. बरे, आपण सगळ्यांनी आता एकत्र मिळून रिहर्सल करूया, म्हणजे आपणच जिंकू. मुळात आपण एकत्र असल्यावर आपण जिंकणारच आहोत, राईट? येस येस, ऑफकोर्स आपणच जिंकणार, कोई शक नो. बरे, रेडी 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 रेडी, लेट्स गो, लेट्स स्टार्ट द रिहर्सल. येस येस, रेडी. चलो चलो चलो. ओके, 1 2 3, 2 2 3. Thank you.
नाईस 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 सुमित नाईस. थँक्स थँक्स रॉकी. पण मी काय म्हणतो, आज आपला शेवटचा दिवस आहे आणि उद्या फिनाले आहे, माहिती आहे ना तुला रॉकी? आपण नक्की तयार आहोत ना? की तुला अजून काही सुधारणा हवी आहे? आपल्याला सुधारायची गरज नाही गराणी, कारण फायनलला कोणीही येऊ दे, ते कसे हरतील याचा प्लॅन रॉकीच्या डोक्यात ऑलरेडी तयार. समीर तुझ्यासाठी हे जॅकेट आणलंय. हा एकदा लावून सांग, मी तोच का एकदा ट्राय करू. हा फक्त शोल्डर्स सरळ बघ रे. सॉरी. हा यू लुक नाइस. मस्त आहे. येस करेक्ट करेक्ट. डन डन. सो सॅमचे झाले. ग्रेट. त्याला टी शर्ट दाखव. हे ह्याच्या आत झालं. ओके. हे आहे चेतनचं. प्रॅक्टिस करून दमले खूप झोपते त्यांना. सो तू एकदा, मी नंतर सांगते. हा मानस मानस हे ब्लॅक टी शर्ट. ओके ओके. हा आणि हे जॅकेट. येस. बर तुझ्याकडे शूज वगैरे काही आहेत का लेदर मध्ये? हा ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. ओके ग्रेट ग्रेट. हा ते वापरू आपण. बरं वैदू आपलं सगळं फिक्स आहे ना? हे एक मिनिट एक मिनिट. हे काय फालतूगिरी आहे? म्हणजे आम्हाला कळू दे ना वैदू काय घालणार आहे ते. नाही ते नाही कळणार, कारण ते एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज वगैरे तू मला नाही सांगणार? सरप्राईज नाही, हे चीटिंग आहे. मग बघ ना. नाही नाही नाही, हे बघ ठरलंय आमचं, ते सरप्राईज आहे, काही चीटिंग वगैरे नाही. ओके. हा सो कॉशन्स डन आहेत ना? माझं काय मी काय घालू? अरे तुला कॉस्ट्युमची गरजच नाही पडणार आहे. एक एक मिनिट एक मिनिट. नाही तो जर तस वाजवणार असेल ना तर मग मी त्याच्या मागे उभा राहणार नाही. पुढे पण मी स्टेजवरच नसणार आहे, तो तसा वाजवणार असेल. नाही मला असं म्हणायचं होतं की अमित अरे तू इतका डॅशिंग आहेस ना की तू काहीही घाल तू छानच दिसणार आहेस. अरे 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 बिस्किट हवंय? नाही छान छान. नाही काही घातलंस तरी तू डॅशिंगच दिसणार. वा वा. हा हा आपण काहीतरी घाल. घालतो गाईज गाईज. सो कॉस्ट्युम्स डन? या डन डन. या चलो फिर रिहर्सल शुरू करें. अरे व्हाट आई डू व्हाट आई डू. चले जाऊ सर. अमित 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 ऐक ना, माझं ना एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. हो पण आधी रिहर्सलला जाऊ ना, नंतर जाऊ. हा अरे रिहर्सल होईल ना, दोन मिनिटं दोन मिनिटं. मूडमध्येच वाटत. अगं पण आधी रिहर्सलला जाऊ चल. ऐक ना ऐक ना चल ना प्लीज. अगं हो पण रिहर्सल प्लीज प्लीज. अगं एक वर्षा वेळी असते. अगं ए अगं अगं वर्षा आळू नाही आता नको. आणि लवर पॉइंट वेडीएस का रिहर्सल आहे? हा चल सगळं वाट बघत असेल सगळं. अमित तुला आठवत आहे तो मला एक प्रॉमिस केलं? हा आठवलं आठवलं. तेव्हा मी तुला असं म्हटलं होतं की मला जे हवंय ते तुला द्यावं लागेल. आय मीन तुला तुला नाही म्हणता येणार नाही. हा मग काय आहे त्याचं? आणि मी तेव्हा असंही म्हटलं होतं की योग्य वेळ आली की मी ते मागून घेईन. मला मला ना आठवतंय सगळं, पण फक्त आपल्याला ना रिहर्सलला लेट होतं. सो लगेच सांगशील प्लीज 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 प्लीज. ती वेळ आली आहे अमित. हो वर्षा पण सांग ना तुला काय हवंय. बघ बघ तुला नाही म्हणता येणार नाही. हे बघ वर्षा मला परवडणारी किंवा मला शक्य असेल अशी कोणतीही गोष्ट द्यायला तयार. लवकर सांग ना यार, तुला काय खूप वेळ. सोड मी इथे सेटल होतो, खूप वेळ घेतेस बाबा. अमित तू दोस्ती बँड मध्ये परफॉर्म करणार नाही. काय अमित
तू दोस्ती बँड मध्ये परफॉर्म करणार नाही. तू काय बोलतेस हा? तू 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 शुद्धीवर आहेस? अमित हेच हवंय मला, हीच आहे माझी इच्छा. हे बघ, आता कोणालाच जाऊन काहीच सांगायची गरज नाहीये. तू 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 रिहर्सल करत राह, फक्त फक्त शोच्या दिवशी परफॉर्म नको करू. काय काय बोलतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आपल्या आपल्या मित्रांना धोका द्यायचा, आपल्या बँडला धोका. वर्षा तू काय बोलतेस हा? तू 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 मस्करी करतेस ना वर्षा? खरं खरं सांग प्लीज वर्षा, प्लीज सांग ना प्लीज. ना अरे मस्करी आहे ना सगळी. मी हेच हवंय मला. मला मला नाही जमणार. नाही अमित, हेच हवंय मला. आणि आणि आता तू ठरव, तुला मी हवी आहे की दोस्ती बँड. समीर ओके ना? या या. पण गौरव तू एक ऑब्झर्व केलंस का? काय रे? आपल्या सॅमचे हात ना खूप मऊ आहेत. मऊ मित्र, आम्ही फक्त मुलींच्या हातांचा विचार करतो, ते खूप मऊ असत. झालं तेच, ते तुला मुलीच दिसणार, दुसरं काहीच दिसत नाही. ते हात नाही घाबरे तू. अरे तसं नसतं, काही श्रीमंत आणि कष्ट न करणाऱ्या पुरुषांचे हात सुद्धा मऊ असतात, त्यातला आपला सॅम. ए हो बरोबर बरोबर. माझे बाबा मला एकदा सांगत होते की काही माणसांच्या ना हाताच्या स्पर्शाने त्यांची परिस्थिती ओळखता येऊ शकते. या बात बरोबर बोलले रे बाबा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा नाही, मी इंजर्ड आहे म्हणून काय वाटेल ते ऐकून घेईन असं नाही. ओके बघ ना, हा बघ ना. हे बघा, मी सुद्धा काय ते कष्ट आणि ते श्रम वगैरे या सगळ्या गोष्टी करतो. ओके, माणसाच्या स्किन वरून त्याचं मन जज करता येतं ना, म्हणजे स्किन जेवढी मऊ, मन तेवढंच मऊ. मधाळ मधाळ नाही, लढीवार ना. मी काय म्हणते, हे सगळं झालं असेल तर रिहर्सल स्टार्ट करूया प्लीज. ए हो करूया. अरे पण अमित कुठे आहे? हा अमित आणि वर्षा येत आहेत, ते कुठेतरी अडकलेत पण येत आहेत. तोपर्यंत आपण स्टार्ट करूया ना रिहर्सल, चालेल ना? इकडे काय रे, कुठे गुल झाला होतास वर्षा वहिनी बरोबर? आणि रिहर्सलला का नाही आलास? काय आलो? काही नाही. मग काही नाही काय? अरे तब्येत जरा वाटते डाऊन. अरे काय झालं? अरे बाबा काय काय झालं? नाही नाही काही झालं नाही, जरा वीक वाटत. अरे अमित काळजी घे, उद्या परफॉर्मन्स आहे आपला. आणि मला एक सांग, वर्षा वर्षा कुठे आहे? वर्षा, अगं वर्षा जरा तिला काम होत असो, ती गेली पुढे. पण हे बाबा जरा काळजी घे, उद्या परफॉर्मन्स आहे आपला. अरे बाबा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हो नाही नाही, तू एक काम कर, तू घरी जा आणि आराम कर, आणि बाहेर अजिबात भटकत बसू नकोस. चल बरं गाईज, आपणही निघूया. लेट्स गो. बरं मी समीर बंदा आपके खिदमत में हाजिर है. चलो. हा ठीक आहे, चलो चलो गाईज. उद्या भेटू. काळजी घ्या. उद्या कॉलेजला भेटू आणि मग जाऊ हा कॉन्सर्टच्या इथे. चल रे बाय बाय. मानस मला उद्याचं खूप टेन्शन आलंय. आय नो, पण हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ उद्या आपण मस्त परफॉर्म करणार आहोत आणि आपणच जिंकणार. नक्की ना? तू का असं बोलतेस? कुठे गेली माझी कॉन्फिडेंट वैदेही जिने रॉकीला चॅलेंज केलं होतं? अरे मी इथेच आहे रे. परफॉर्मन्स अगदी उद्यावर आलाय ना, म्हणून म्हणून जरा टेन्शन आहे. सगळं नीट होईल ना ह्याची ह्याची जरा भीती वाटते. भीती टेन्शन हे सगळं तुला सूट नाही करत, हे सगळं मला सूट करत.
बॅलन्स्ड फोकस्ड आणि कॉन्फिडेंट असतेस ना नेहमी, मग ह्यावेळी सुद्धा तुला तसंच राहिलं पाहिजे. फक्त जरा मनात आलं म्हणून बोलले तुझ्याशी, आणि तुझ्याशी नाही बोलणार तर मग कोणाशी बोलणार? हो आय नो, ऍक्च्युली बोलून टाकलंस ते बरं केलंस. आता बरं वाटतंय ना तुला? बरं ऐक, आता टेन्शन घेऊ नकोस, तू शांत झोप, खूप दमली असशील ना तू, उद्या एकत्र जाऊया कॉलेजला, मी तुला पिक करायला येतो. ओके, थँक्यू अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.